साहब तुम्ही इथं प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघा की आता त्यांनी म्हणजे जे इथं क्रेश टूर केले की सूरज वाजगे मुजी नंदार इथले जे शेतकरी आहेत यांनी इथं बाकीचे लोकांनी येऊन इथं आमचं एवढं नुकसान केलं आणि असं दाखवलं जसं काय आता ही भांडी बघा काल इथे येऊन भांडी टाकली सगळ्या भांड्यावर स्टिकर आहे जर ते इतके वर्ष इथे राहतात प्रत्येक भांड्यांवर स्टिकर आहे वाणी साहेब ही वस्तुस्थिती सांगायचं कारण काय इथे बाबा 65 वर्षापासून इथे राहतात इथे शेजारी कोठरींची जमीन आहे त्यांच्यावर पण त्यांनी अतिक्रमण केलं तिथं पण कंपाऊंड मारलं होतं इथले मुजूभाई नंदार इथं शेती करतात इथं पण त्यांनी कंपाऊंड मारलं शेजारी कोठरींच्या याच्यावर पण कंपाऊंड मारलं आणि हेच फक्त हा शेतकऱ्यांचा उठाव झालेला आहे याच्या पलीकडं काहीच नाही की तुम्ही जर असा प्रकार इथं पुण्या मुंबईवरून येऊन नगरवरून येऊन इथे जर बाहेरचे गुंड येऊन जर इथं हा प्रकार करणारा असेल तर हा जुंडा तालुका हे खपून घेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमीचा तालुका आहे उदय सगळे शेतकरी सगळे एकजूट झालेत तुम्ही ह्या बाबांचं पण म्हणणं घ्या वाणीसाहेब इथले जे शेतकरी यांचं म्हणणं घ्या की ते इथं सांगतील की इथं नेमके रहिवाशी कोण होते बरं ते जरी म्हणतात आम्ही इतक्या वर्षापासून आहे तुम्हाला चतुर्सी मात्र माहीत पाहिजे तुमच्या मागं कोण राहतं पुढं कोण राहतं इकडं कोण आहे तिकडं कोण आहे इथलं काहीच माहीत नाही फक्त काहीतरी चुकीचं इथं या ठिकाणी रंगवायचं आणि जसं काय त्यांनीच म्हणजे त्या दिवशी फक्त एवढंच झालं की हे कंपाऊंड करताना हे शेड बांधताना हे बिचारे शेतकऱ्यांनी काही व्हिडिओ तयार न केला नाही त्यांनी जेवढेच बाउन्सर आणले किंवा काय आणले त्यांनी इथं एवढी दहशत माजवली हे बिचाऱ्यांना व्हिडिओ पण नाही करता आला म्हणून ते फक्त ज्यावेळेस काढायच्या दिवशी त्यांनी जो स्टोरी रंगवली काढायच्या दिवशी बघा इथं कसे आले आणि तसे गेले हे लँडमार्कची स्टोरी केली बाकी काय नाही वाणी साहेब ही सत्यता आहे ही वस्तुस्थिती आहे ही सत्यता आहे वस्तुस्थिती आहे म्हणून ह्या ठिकाणी आपण आलो आहे स्टीलच्या बघा स्टीलच्या फक्त चिंबून ठेवले त्यांनीच सगळ्या गोष्टी स्टिकर अजून नाही गेले सगळ्या गोष्टी ना तुम्ही काय कोणती पण इथं गोष्ट बघा हे मुद्दाम असं सगळं भासवल्यासारखं केलं आता हा तवा बघा ह्या तव्यावर कधी एक चपाती केली नाही का भाकरी केली नाही हा तवा हे असा नवीन आहे हे सगळं त्यांनीच केले हे सगळं त्यांनीच क्रिएट केले आणि फक्त दाखवले जसं की या शेतकऱ्यांनी केलं आणि वाणीसाहेब असं जर चुकीचं होणार असेल तर आम्ही नक्कीच या शेतकऱ्यांच्या सोबत कायम ठाम राहणार इथून पुढं असा प्रकार या जुन्नर तालुक्यातून कोण खपून घेणार नाही बाबा आता इथे जे शेड बांधलेलं आहे इथं भांडी दिसतात त्याची तोडफोड झालेली आहे यापूर्वी इथं कोण राहत होतं इथं कोणी राहतलं होतं इथं आमची एखादी वस्तू जर पडली तर कधी तुम्ही या ती वस्तू जागावरच राहणार कोणी त्याला हातसुद्धा लावणार नाही त्यामुळं इथं ह्या ज्या वस्तू दिसतात ना ह्या सगळ्या न्यू वस्तू आहेत तुम्ही जर पहिल्यापासून जर राहत म्हणले म्हणजे तुमचं तव्यावरती अजून एकच चपाती झालेली दिसत नाही तवा अजून करकरी दे मग तुम्ही इथं राहत आहे कशावरून हां लोकांना चित्ते भरूची कामं चालली ती जगाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सरकार इथे बाजूला जे पत्र्याचं शेड तुटलेलं दिसतंय त्याच्यावर जो काही वाद झाला तर काय विषय माहिती विषय नाही माहिती पण क्षेत्र नाही मैगिनीचे आमदार करतात मज्जी आमदार जवळजवळ 40 वर्षापासून म्हणजे जसं कळायला लागलं ते म्हणतात त्याच्यामध्ये शेपूचं पीक होतं हा होतं संबंधित माणसांनी तोडून टाकलं ट्रॅक्टर फिरवला होतं पीक होतं शेपूचं पीक होतं त्यांनी त्याची नुस्कार करून टाकली ज्यांनी कोणी शेड बांधले त्यांची इथं जागा होती किंवा आहे त्यांची नाही पण ते इथं कधी आमच्याकडं म्हणजे आमचं संबंधातच नाही आमच्या याच्यात नाही तुम्ही इथे किती वर्ष वास्तव्य लागेल या वर्ष ह्या परिसरामध्ये जन्म झाल्यापासून तुम्ही इथेच राहणार काय म्हणाले 56 वय आहे ज्या ठिकाणी आता ते मातीचे ढिगारे टाकलेत पत्र्याचं शेड केलंय कंपाऊंड केलंय हे अगोदरचं होतं आत्ता केलंय काय प्रकार नाही आत्ता केलं त्यांनी शापू मोडून म्हणजे शापूचं पीक हे करून त्यांनी केलेलं आहे सगळं घडलेल्या प्रकाराकडे कसं पाहता काय तुमची प्रतिक्रिया त्यांनी नुकसान भरपूर केलं ना आणि इथं वाईट वळण लावलं ह्या वस्तीमध्ये आहे ना हे वाईट वळण लागलं आहे अशा करतो कुणी कोणच्या क्षेत्रात फिरू शकल कुणी कोणच्या घरात फिरू शकल आणि आमच्या इथं म्हणजे वस्तीला तर त्रासदायक होईल काही काळाने असं कुणी कोणच्या क्षेत्रात शिरल्यावर याच्यावर थोडंसं बंधन यायला पाहिजे त्यांची जमीन असेल तर त्यांनी नियमात घ्यावी हा नियमात घ्यावी त्यांची असेल तर कुठं असेल त्यांनी ते नियमात दादा नमस्कार नमस्कार तुमच्या शेजारी उभे कोण आहेत आता ज्या ठिकाणी कालचं ते शेड काय पाडलं पडलं काढलं त्या वावरामध्ये काय पीक होतं शेपू होती किती दिवसापूर्वी 15 दिवस शेपू होती तुम्ही स्वतः पाहिली होती यांनी सांगितलं म्हणून खोटं बोलत नाही ना या वावरात मी काय पेरलं होतं शेपू किती दिवसापूर्वी भाऊ आता हे जे शेड काढलंय याच्यामध्ये काय पीक होतं माहित नाही ना बाबा नमस्कार नमस्कार
आता मागे जे काही पत्र्याचं शेड दिसतंय त्याच्या बाजूला हे म्हणतात तिथं शेपूची भाजी होती, शेपूची भाजी होती इथं सगळी, ती कोणी काढलीवर काय माहिती काय नाही कल्पना। आता एकच आहे, आता इथले रहिवासी असल्यामुळं आणि आम्ही इथलं असल्यामुळं त्यांची आमची बरेच वर्षाची ओळख आहे। काय नाव त्यांचं? मज्जू, मज्जू इनामदार। किती वर्ष इथं असतं ते? हे कमीत कमी आता मला तिथं 65 वर्ष झाली। तुमचं काय नाव? मारुती बनकर। हे अशा प्रकारची वादावादी होणं किंवा जागा स्वतःची कन्फर्म नसताना ताबा घेणं कितपत योग्य? चुकीचं आहे। काय करायला पाहिजे? मोजणी करून घ्यायला पाहिजे। मोजणीच करून घ्यायला असेल तर मोजणी करून घ्या, मोजणी करायला पाहिजे। आणि शिवाय दुसरी गोष्ट की ते क्षेत्र आपल्या नावे आहे का नाही याची पहिली चौकशी केली पाहिजे। नावावर असणार ना, त्याशिवाय ताबा घ्यायला कशाल ते? काहीतरी नावावर काहीतरी पुरावा असेल ना। आपण ते चार लोकांना सांगायला पाहिजे नको, त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला सांगितलं असेल ना। आता काय कल्पना ते? आता आम्ही तो रोज जातो येतो पाहतो, तर इथं काय कोणी नसतं, काही नसतं। आता यांची आमची रोटीची गाठी भेटी असतात। जे शेतामध्ये शेड बांधले त्या ठिकाणी शेपूची भाजी होती? होती पहिले। किती दिवसापूर्वी झालं असेल? तरी 15 दिवस होती असेल ना? हा 15 दिवस म्हणजे उगून एवढाली आली होती। आणि त्यांनी शेड कधी ठोकलं होतं काय माहिती का? शेड आता 2 दिवस झाले। आज वार रविवार आहे। आज रविवार कधी ठोकलं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, कधी? 3-4 दिवस झाले असेल बहुतेक। 3-4 दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार। घोलप सेल्स अँड मशिनरी, खडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, मल्चिंग पेपर, पिठाची गिरणी, रेन पाईप, सिमेंट पाईप, एचडीपीई पाईप, राईस हॉलर, स्प्रिंकलर, प्लास्टिक क्रेट, सिमेंट चेंबर, बॅटरी पंप, ठिबक पाईप, पॅकेजिंग मटेरियल, सर्व वॉल्व, पेट्रोल पंप, प्लंबिंग मटेरियल, गार्डन पाईप, एसटीपी पंप, यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी। त्यासोबतच पंचायत समिती, कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य, टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर। अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पानबुडी मोटर पंप, 3 HP पानबुडी मोटर पंप, ताडपत्री, प्लास्टिक क्रेट्स, पीव्हीसी पाईप, राईस हॉलर, कडबाकुट्टी, बॅटरी पंप, सरी रेझर, एचडीपीई पाईप, हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी। आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर, जुन्नर ओतूर रोड, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 7625-1951 तसेच 7725-1951। सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी। प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप। एकदा अवश्य भेट द्या।